नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ क्रमांक पन्नास इयत्ता आठवी गणित प्रकरण बारावे एकचल समीकरणे सराव संच बारा पॉइंट एक सपनाज होमस्कुलिंग चॅनलमधून श्री खोडदेसर याविषयी मार्गदर्शन करत आहे मित्र याआधी आपण एक ते अकरा प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे आज आपण बाराव्या प्रकरणाचं उदाहरणं समजावून घेत आहोत आपण समीकरणाविषयी यादी पाचवी सहावी सातवी च्या बीजगणिताच्या भागामध्ये थोडीशी ओळख करून घेतलेली आहे बरोबर आता या ठिकाणी एकचल समीकरणे सोडवण्यासाठी एक सराव म्हणून प्रश्न असा आहे प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किंमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही उदाहरणं दिलेली आहेत तर पाहू आपण या पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या सराव संच बारा पॉइंट एक प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेली किंमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा उदाहरण पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण तिसरं आणि उदाहरण चौथं या उदाहरणात एक्सची किंमत त्यांनी एक्स बरोबर एक किंवा सात किंवा ऋण सात या ठिकाणी एम ची किंमत एम बरोबर तीन किंवा नऊ किंवा ऋण तीन आणि या ठिकाणी एची किंमत ए बरोबर दोन किंवा ऋण दोन किंवा एक आणि या ठिकाणी वायची किंमत एक किंवा एक किंवा दोन असं ऋण एक किंवा एक किंवा दोन असं यापैकी कोणती योग्य वस्तीत ते आपल्याला शोधायचं आहे त्याला आपण वहीमध्ये सोडवलेली उदाहरण समजावून घेऊया मित्र हो आता बघा पहिलं उदाहरण उदाहरण त्यासाठी प्रथम आता बघा उदाहरण एक स्वतः चार बरोबर तीन एक्स वाजा चार बरोबर तीन तर या ठिकाणी एक्सच्या किंमती ऋण एक सात आणि ऋण सात अशा वापरायच्या उदाहरण सोडू त्यासाठी प्रथम एक्स बरोबर ऋण एक चा वापर करून किंमत बघू एक्स वाजा एक्स बरोबर ऋण एक घेऊन समीकरण मांडलं तर काय होतंय बघा एक्स ऋण चार बरोबर तीन बरोबर एक्स ची किंमत ऋण एक घेतली समीकरण घेतलंय एक्स बरोबर ऋण एक मग एक्स वाजा चार बरोबर तीन आपलं हे जे मूळ समीकरण आहे एक्स वाजा चार बरोबर तीन मग या ठिकाणी एक ची किंमत ऋण एक ठेवू म्हणून ऋण एक आणि ऋण चार बरोबर तीन होतं का बघा आता दोन ऋण ऋण एकत्र का आल्यावर हो, काय होतं त्यांची अधिक होती मग यांची विहिरी जो शेते ऋण चिन्ह येतं तेच फक्त विहिरी होईल ऋण पाच बरोबर ऋण तीन असं होऊ शकतं का नाही होऊ शकत मग त्यासाठी काय करावं लागेल आता ऋण पाच बरोबर तीन हे उत्तर संयुक्तिक नाही बरोबर नाही म्हणून त्याला डावी बाजू किंवा उजवी बाजू सारख्या आहेत का नाही आहे सारख्या म्हणून एक बरोबर ऋण एक ही समीकरणाची उकल नाही असं उत्तर येतं आता मग दुसऱ्या संख्येचा विचार करू दुसरी संख्या सात दिलेली आहे आपण या ठिकाणी बघा हे विचार करून सातचा सा विचार करू आता एक्स बरोबर सात ही घेऊन समीकरण मांडलं तर काय होतंय एक्स वाजा चार बरोबर तीन हे आपलं मूळ समीकरण आहे एक्स वजा चार बरोबर तीन हे मूळ समीकरण आहे एकची किंमत सात ठेवू एकच्या जागी सात ठेवू म्हणून सात वाजा चार बरोबर तीन मग आता सातातून चार गेल्यावर तीन येतं तीन बरोबर तीन हे उत्तर बरोबर आहे मग एक्स बरोबर सात ही समीकरणाची उकल आहे कळलं आता आता हे उत्तर आपलं मिळालेलं आहे परंतु तिसर तिसरी संख्या दिलेली आहे ऋण सात त्याला टाकून बघूया एक्स बरोबर ऋण सात एक्स बरोबर ऋण सात घेऊन समीकरण मांडू एक्स वाजा चार बरोबर तीन हे मूळ समीकरण मग एक जागी ऋण सात ठेवा ऋण सात वाजा चार बरोबर तीन आता ऋण दोन्ही ऋण ऋण या दोघांची बेरीज होऊ शकते ऋण अकरा होते बरोबर तीन हे सुद्धा डावी बाजू आणि उजू बाजू समान आहेत का नाही मग यामध्ये म्हणजे म्हणजे डावी बाजू उजू बाजू समान होत नाहीत हे चिन्ह म्हणजे समान न होणार आणि हे चिन्ह म्हणजे समान होणार हे चिन्ह म्हणजे समान न होणारं लक्षात घ्या म्हणून एक्स बरोबर ऋण सात ही समीकरणाची उकल होत नाही मग आप आता आपली उकर कोणती झाली दोन नंबरचे एक्स बरोबर सात आता उदाहरण दुसरं बघा नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी एमची किंमत तीन घ्या नऊ घ्या ऋण तीन घ्या कोणत्या अंकाने उकर होती ते शोधायचं मग तिघांची आपल्याला विचार करावा लागेल उदाहरण सोडू त्यासाठी प्रथम प्र, 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 हो। एम बरोबर तीन घेऊ एम बरोबर तीन घेतल्यावर काय होतं नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी म्हणजेच तीन जर घेतला एमच्या जागी आता हे लक्षात घ्या नऊ एम म्हणजे नऊ गुणिले यम असा याचा अर्थ आहे मग नऊ गुणिले तीन तीन घेतल्यावर एक्क्याऐंशी उत्तर समीकरणात येतं मग नऊ तरीके सत्तावीस होतं सत्तावीस म्हणजे एक्क्याऐंशी होऊ शकतं का नाही होऊ शकत म्हणून डावी बाजू आणि उजी बाजू समान नाहीत म्हणून येम बरोबर तीन ही समीकरणाची उकल होऊ शकत नाही आता नऊ आणि ऋण तीन हा नऊ आणि ऋण तीन यांचा विचार पुढील पानावर करू पुढील पानाव विचार करताना आता आपलं हे समीकरण पुन्हा मा, आपल्याला मांडायचंय बघा लक्षात घ्या कसं होत आहे ते नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी बरोबर नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी समीकरणात ची किंमत नऊ ठेवू नऊ ठेवून किंमत घालू आता नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी म्हणून नऊ गुणले नऊ बरोबर एक्क्याऐंशी येथे डायू बाजू आणि उजवी बाजू नऊ आता नावाचा गुणाकार एक्क्याऐंशी होतो ना बरोबर म्हणजे एक्क्याऐंशी बरोबर एक्क्याऐंशी हे बरोबर आहे येथे डायू बाजू आणि उजवी बाजू बरोबर आहेत म्हणून एम बरोबर नऊ ही समीकरणाची उकल आहे आता तिसरा संख्या दिली होती नऊ एम वाजा नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी मग आता येथे समीकरणात येम बरोबर ऋण तीन ठेवून किंमत ठेवू नऊ एम बरोबर एक्क्याऐंशी मग नऊ गुणिले ऋण तीन बरोबर एक्क्याऐंशी होत आहे का आता नऊ गुणिले ऋण तीन नऊ तिथे सत्तावीस पंचवीन वाजाचं आहे म्हणून सत्तावीस व ऋण सत्तावीस ऋण सत्तावीस बरोबर एक्क्याऐंशी आहे का होऊ शकत नाही म्हणून काय करावं लागेल मग येथे डावी बाजू आणि उजी बाजू समान नाहीत म्हणून एम बरोबर ऋण तीन ही समीकरणाची उकल होऊ शकत नाही अशी आपलं उत्तरं द्यावी लागतात उदाहरण क्रमांक तिसरं उदाहरण तिसरं काय आहे दोन ए अधिक चार बरोबर शून्य आता याच्या किमती याच्या किमती दोन ऋण दोन आणि एक अशा किमती घालून पाहायचं आहे आपलं दोन ए अधिक चार बरोबर शून्य हे समीकरण आहे याची किमती दोन ठेवून आपण विचार करू आता दोन, आता दोन, दोन ए अधिक चार बरोबर शून्य आता याच्या जागी दोन गुणिले दोन ए म्हणजे गुणिले हा हे एकमेकाला गुणिले मग दोन गुणले हा दोन टाकला तर दोन गुणले दोन बरोबर दोन गुणले दोन अधिक चार शून्य आता दोन गुणिले दोन म्हणजे चार होतं अधिक चार म्हणजे चार आणि चार आठ होतं आठ म्हणजे शून्य होऊ शकत नाही होऊ शकत येथे डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाही म्हणून त्याची उकल होणार नाही आता पुढलं दुसरं दुसरी किंमत दोन ए अधिक चार बरोबर शून्य समीकरणात ए बरोबर ऋण दोन टाकून पाहू ए बरोबर ऋण दोन टाकल्यावर काय होते दोन ए म्हणजे दोन गुणले ये दोन ए अधिक चार बरोबर शून्य दोन गुणले ऋण दोन अधिक बरो चार बरोबर शून्य आता दोन आणि ऋण दोन यांचा गुणाकार बेदुणे चार येतो पण चिन्ह ऋणचं येतं बरोबर दोन म्हणजे गुणले दोन म्हणजे ऋण चार अधिक हे चार याचं शून्य होतं का आता ऋण चार आणि धन चार हे एकमेकाला किंवा यातून हा वाजा होतो म्हणजे इथं शून्य राहतं हा ऋण आहे आणि हा धन आहे यांच्यामुळे यांची वाज यांची जरी बेरीज केली तरी ती शून्य होते कारण चार रुपये होते चार रुपये खर्च झाले याचा अर्थ असा होतो म्हणजे खिशामध्ये शून्य राहिले म्हणून शून्य बरोबर शून्य ही तर समीकरण आहे आपलं म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहेत म्हणून ए बरोबर ऋण दोन ही समीकरणाची उकल आहे आता तिसरा प्रकार बघू आपण प्रकार तिसरा काय आहे तिसरा प्रकार दोन ए अधिक चार बरोबर शून्य होतय का याची किंमत इथं एक टाकायची किंमत एक, एक ही घेऊ हो। म्हणून दोन ए अधिक चार शून्य दोन एक अधिक चार बरोबर शून्य दोन गुणले एक च दोन गुणाकार अधिक चार दोन आणि चार, चार सहा होत पण एक शून्य दाखव सहा बरोबर शून्य होऊ शकत नाही परंतु डावी बाजू आणि बाजू समान होत नाही याचा अर्थ समान होत नाही म्हणून ए बरोबर एक ही समीकरणाची उकल होत नाही अशा पद्धतीनं हे तिसरं उदाहरण आता आपण उदाहरण क्रमांक चौथं बघूया तीन वजा वाय बरोबर चार वायच्या किमती पहिली आहे ऋण एक दुसरी आहे एक तिसरी आहे दोन मग आता कोणती किंमत घेतल्यावर उकल होते ते पाहायचं त्यासाठी तिघांचा विचार करायचा तीन वजा वाय बरोबर चार येथे वायची किंमत ऋण एक ठेवून उदाहरण सोडू आता पहिल्यांदा ऋण एक सॉरी तीन वाय तीन वाजा ऋण एक म्हणल्यानंतर ऋची न कंसात कंसात टाकल्यामुळे तीन वजा ऋण एक म्हणजे वाजा एक आणि बरोबर चार आता तीन हे दोन ऋण ऋण एक कंस का असेल तर त्याची अधिक होती तीन अधिक एक हा ऋण आणि हा ऋण अधिक एक बरोबर चार मग तीन अधिक एकचं चा उत्तर चार होतं चार बरोबर चार म्हणून हे उत्तर आपलं सुटतं डावी बाजू आणि उजवी बाजू समान होतात म्हणून वाय बरोबर ऋण एक ही समीकरणाची उकल होते किंवा आहे आता दुसरं दुसरा, दुसरा पर्याय एक हे फक्त मगाचा ऋण एक होता आता एक तीन वाजा वाय बरोबर चार येथे वायची किंमत एक ठेवून उदाहरण सोडू म्हणून तीन वाजा एक वायची किंमत एक ठेवली तीन वाजा एक बरोबर चार आता तीन वाजा एक याचं उत्तर दोन येतं मग दोन बरोबर चार होतं का नाही होत म्हणजे डावी बाजू उजी बाजू सामान होत नाहीत म्हणून वाय बरोबर एक ही समीकरणाची उकल होत नाही बरोबर आता पुढे तीन वाजा वाय बरोबर चार समीकरणात वायची किंमत दोन ठेवू तीन वा वायची किंमत दोन ठेवली बरोबर चार तीनातून दोन गेले की एक राहिला एक बरोबर चार हे नाही होत म्हणून डावी बाजू आणि उजी बाजू समान होत नाही म्हणून वाय बरोबर दोन ही समीकरणाची उकल नाही तर या समीकरणाची उकल कोणती निघाली आपली पहिलीच निघाली बघा अशा रीतीनं आपण या व्हिडिओमध्ये सराव संच बारा पॉईंट एक मधील उदाहरण चार समजावून घेतली आता पुढील व्हिडिओ एक्कावनव्या व्हिडिओमध्ये आपण याच सराव संचामधील पुढची उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद